नमस्कार मित्रांनो, आज आपण कविवर्य ज वी पवार लिखित तू झालास मुख समाजाचा नायक अभ्यासणार आहोत। मित्रांनो, या कवितेचा रचना प्रकार हा मुक्त छंदात आहे, म्हणजे ही कविता मुक्त छंदातली आहे। सदर कविता ज वी पवार यांच्या नाकेबंदी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। बघा मित्रांनो, आपण पहिलं कडवं घेऊ आणि पहिल्या कडव्याचा भावार्थ बघूया। पहिलं कडवं आहे, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळवाटेनं जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले। मित्रांनो, या कवितेचा भावार्थ असा आहे, महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित वर्गासाठी लढा उभारायला जेव्हा ते निघालेस तेव्हा काळोखाचं राज्य होतं, दुःख दैन्य दारिद्र्य आणि सामाजिक असमता यांच्या अंधकाराने शोषित वर्ग त्रासलेला होता, ग्रासलेला होता। अशा वेळेस उमेदीच्या सूर्यफुलांनी देखील पाठ फिरवली होती, म्हणजेच उमेदीच्या सुखाच्या सूर्यफुलांनी देखील साथ सोडली होती। एकटे जरी लढ्यात सहभागी असले तरी डगमगले नाहीत, मागे फिरले नाहीत, कारण त्यांनी बुरसटलेल्या विचारांचा म्हणजे पारंपरिक वाटेनं जाण्याचे नाकारलेले होते। त्यांना या शोषित वर्गामध्ये नवविचारांचा आणि आत्मविश्वासांची जाणीव करून द्यायची होती। आत्मविश्वास त्यांच्यातला जागृत करायचा होता आणि म्हणून खास खळग्यांनी जरी स्वागत केले असले, खास खळगे म्हणजे त्यांच्या या वाटचालीमध्ये येणाऱ्या अडीअडचणी, त्या अडीअडचणी जरी स्वागत केले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठामपणे आत्मविश्वासपणे आपलं कार्य किंवा आपला लढा पूर्ण केला। कळवं दुसरं बघूया मित्रांनो, आता तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास, तू झालास मुक समाजाचा नायक आणि जागा केला शोभा बहिष्कृत भारत। बघा मित्रांनो, या दुसऱ्या कडवेतून कविवर्य सांगू इच्छितात, अशा प्रतिकूल परिस्थितीची तू कोणत्याही प्रकारची पर्वा केली नाहीस, त्यावर तू मात करून दाखवलीस, नवविचारांच्या प्रेरणांचा तू नवीन इतिहास घडवलास, आतापर्यंत सामाजिक असमतीच्या आणि वर्णव्यवस्थेच्या मळवाटीनं जाणं तू नाकारलंस, अन्याय सहन करणाऱ्या या शोषित वर्गाचा तू नायक झालास, त्या वर्गासाठी शोषित वर्गाचा ला तू वाचा फोडलीस, म्हणून तू त्या मुक समाजाचा नायक बनलास। दुर्लक्षित असलेल्या बहिष्कृत असलेल्या या भारतीय समाजात तू जागृती आणि आत्मविश्वास निर्माण केलास। कळवं तिसरं बघा मित्रांनो, तू फुंकलेस रणशिंग अघात ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे तसे। बघा मित्रांनो, कविवर्य म्हणतात, तुझ्याकडे अपरिमित आणि प्रचंड सज्ञान, त्या ज्ञानाच्या सामर्थ्याने संग्रामाचं रणशिंग फुंकलंस आणि या शोषित वर्गांना जवानांसारखं तयार केलं, उभं केलं। या गुलामगिरीत खितपत पडणाऱ्या बांधवांच्या
पायातल्या ज्या शृंखला होत्या, दास्याच्या शृंखल्या होत्या, साखळ्या होत्या, तू त्या तोडून टाकल्यास केवळ तुझ्या प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्याने. एखाद्या युद्धामध्ये जसे सैनिक उभे राहावेत, तैनात असावेत, तशा प्रकारे तू या चवदार तळ्याच्या संग्रामासाठी आपल्या दलित बांधवांना तळ्याच्या काठी उभं केलंस. हे सर्व जे घडून आलं केवळ तुझ्यातल्या आत्मविश्वासामुळे, आणि तू मळवाटीचा स्वीकार न करता नवचैतन्यांचा आत्मविश्वासाचा स्वीकार केला म्हणून हे सर्व घडून आलं.